हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण करणार आहोत पनीर बिर्याणी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे पनीर, जे मी घरी बनवलेलं आहे, 1 लिटर दुधाचं पनीर लागणार आहे. त्या पद्धतीने चौकणी तुकडे करून घेतलेले आहेत मी पनीरचे. तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. हे घेतलेले आहेत तांदूळ, जे बिर्याणीचे तांदूळ असतात ते घेतलेले आहेत 2 वाट्या. हा घेतलेला आहे खडा मसाला, लवंग, दालचिनी, तमालपत्रे, जिरे, मिरे, लिंबू घेतलेला आहे आणि मोठं मीठ. हे आहे दही, जे मी फेटून घेतलेलं आहे, टोमॅटोची प्युरी, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धनेजिरे पूड आणि चवीनुसार मीठ. हा आहे उभा चिरलेला कांदे 4, जे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता हा तांदूळ मी 1 तास भिजत ठेवलेला आहे, स्वच्छ धुवून, जेणेकरून तांदूळ हा लगेच शिजेल. या पद्धतीने मी 1 तास भिजत ठेवलेला आहे तांदूळ. आता हे आपल्याला पनीर पहिल्यांदा थोडं मॅरिनेट करायचं आहे. मीठ टाकायचं आहे थोडंसं, थोडी हळद, त्याच्यावर मिरेपूड टाकायचं आहे. मिरेपूड टाकलेले आहेत मी, जास्त हलवायचं नाही आहे ना, असंच ठेवून द्यायचं आपल्याला 10 मिनटं. आता आपण पहिल्यांदा कांदा तळून घेऊया. मोठ्या गॅसवर आपण हा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. या पद्धतीने कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला पनीर आहे ते थोडं फ्राय करून घ्यायचं आहे. 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि जे मॅरिनेट केलेलं जे पनीर आहे ते आपण याच्यावर फ्राय करून घेणार आहे. जास्त हलवायचं नाही तर पनीर तुटू शकतं. या पद्धतीने थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपल्याला पनीर काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने मोठ्या गॅसवरच तुम्ही ते फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं बघू शकते असं गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपण हे प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे. आता एका कढईमध्ये आपण तेल घेणार आहोत. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 2 टोमॅटोंची मी प्युरी टाकलेली आहे. आता हा टोमॅटो चांगला आपण शिजवून द्यायचा आहे, जेणेकरून त्याचा जो कच्चापण आहे ते कमी होईल, तेल सुटायला लागेल. आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे मी 1 छोटा चमचा. चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे कोरडे मसाले होते ते सगळे टाकून घ्यायचे आहेत. लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, सगळं आपण चांगलं फ्राय करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला जे फेटून घेतलेलं दही आहे ते टाकायचं आहे. दही चांगलं फेटून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. जास्त आंबट दही घ्यायचं नाहीतर ग्रेव्ही आंबट होते. आता हे चांगले एकजीव करून घेऊयात. बघू शकते चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला तेल सुटलेलं आहे मस्त, बघू शकते कलर छान आलेला आहे. आता याच्यामध्ये जे फ्राय केलेले आहे ते पनीर टाकून घ्यायचं आहे. एकजीव करून घेऊयात. बघू शकताय या पद्धतीने 1 मिनटं फक्त आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता मी गरम पाणी टाकलेलं आहे, ग्रेव्ही थोडीशी पातळ होण्यासाठी 1/2 वाटी गरम पाणी टाकलेलं आहे मी. आणि मिश्रण थंड झाल्यावर पण घट्ट होतं, त्यामुळे थोडंसं पातळ ठेवायचं, जास्त नाही. 1 मिनटं फक्त आपल्याला ते थोडंसं शिजू द्यायचं आहे. बघू शकते काय मस्त कलर आलेला आहे, सुंदर. आता आपल्याला हे भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे. 1-2 लिटर पाणी घेतलेलं आहे, मोठं मीठ टाकलेलं आहे, खडा मसाला, लिंबू पिळलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता लिंबू पिळलेला आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे, जास्तच मीठ टाकायचं, जेणेकरून भाताला चांगलं मीठ लागायला पाहिजे. आता हे चांगलं उकळून द्यायचं आहे आपल्याला. उकळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जो भिजवलेला तांदूळ आहे तो टाकायचा आहे, पाणी टाकायचं नाही, फक्त तांदूळ घ्यायचा. आता हे चांगलं उकळून द्यायचं. 5 ते 7 मिनटामध्ये तांदूळ शिजतो, पूर्ण शिजून द्यायचं नाही, फक्त 70% शिजवायचं आहे आपल्याला.
मध्ये मध्ये चेक करायचं आहे शिजलं आहे का, जास्त जास्त शिजून द्यायचं नाही. बघू शकताय आता 70% शिजलेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला ते भातातलं. या पद्धतीने चाळणीमध्ये पूर्ण भात आपण निथळून घेतलेला आहे. बघू शकते ही आहे पनीरची ग्रेव्ही. आता आपण लेअर लावून घेऊया. एका पातेल्यामध्ये आपण आता दही लावून घेतलेलं आहे आधी, त्याच्यावर भात शिजलेलं टाकायचं आहे जेणेकरून तांदूळ खाली लागू नये. आता आपण ही पनीर टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण लेअर करत जायचं आहे. परत त्याच्यामध्ये शिजलेला भात बघू शकते, भात मस्त असं मोकळा झालेला आहे. त्याच्यावरून तळलेला कांदा, गरम मसाला, पुदिना आणि कोथिंबीर. परत त्याच्यावरून आपल्याला पनीरची ग्रेव्ही टाकायची आहे मस्त वेश. आता त्याच्यावर आपण परत तांदूळ टाकायचा आहे, शिजलेला भात या पद्धतीने. परत त्याच्यावर आपण तळलेला कांदा, गरम मसाला. गरम मसाला टाकल्यामुळे मस्त टेस्ट येते बिर्याणीला. आता हे वरून तूप टाकलेलं आहे मी 2 चमचे. आता ह्याला आपल्याला झाकण ठेवून 10 मिनटं फक्त वाफवून घ्यायचे आहे. खाली तवा ठेवायचा आहे जेणेकरून लागू नये. बिर्याणी तयार आहे आपली मस्त अशी पनीर बिर्याणी. काढताना एका कडेनेच बिर्याणी काढायची जेणेकरून लेअर्स मस्त दिसतील. बघू शकताय सुंदर अशी आपली बिर्याणी तयार आहे. खायला खूपच टेस्टी लागते. नक्की ट्राय करा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.